नमस्कार, मराठी रेसिपी वर्षा किचनमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पालकची आंबोळी बनवणार आहोत। तर यासाठी इकडे मी एक जुडी पालक शिजवून घेतलेला आहे। 2 ते 3 मिनिट पालकची भाजी आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे, जास्त वेळ नाही शिजू द्यायची। यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। थंड झाल्यानंतर यामध्ये 5 ते 6 लसणाच्या कळ्या, 1 हिरवी मिरची, 1/2 इंच आलं, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 चमचे पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला पालकची पेस्ट करून घ्यायची आहे। यानंतर एका भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। पिठाच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा पद्धतीने मी पिठातील सर्व गोठळ्या फोडून घेतली आहेत। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 कप तांदळाचं पीठ। यानंतर आपण यामध्ये घालूया तयार करून घेतलेली आपण ही पालकची पेस्ट। सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता गरजेनुसार मीठ घालायचं आहे। सुरुवातीला आपण मिठाचा वापर केलेला, तर यामध्ये मी फक्त 1/2 चमचा होईल इतकंच मीठ घातलेलं आहे। यानंतर 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत। एक चमचाभर धने पावडर घातलेली आहे। हे सर्व परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। इकडे मी एक नॉनस्टिक तवा गरम करून घेतलेला आहे, याला तेल लावून घेऊया। नॉनस्टिक तव्यामध्ये किंवा बिड्याचा तवा असतो त्यामध्ये सुद्धा आंबोळी खूप छान बनते। तर अशा पद्धतीने तव्याला सर्व बाजूंनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं। यानंतर आपण यामध्ये हे आंबोळीचं बॅटर आहे ते घालून घेऊया।
आंबोळीचा असा वरून रंग बदलला की मग पलटून घ्यायचे आहे। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ही आंबोळी सहजपणे पलटली जाते। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे याला जाळी सुटलेली आहे। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित आपल्याला ही आंबोळी भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। अशा पद्धतीनेच बाकीच्या आंबोळ्या सुद्धा बनवून घ्यायच्या आहेत।